मित्रांनो, मी सतीश शिंगाळे आपणा सर्वांचं स्कूल एज्युकेशन ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे. मित्रांनो, आज आपण 999 ह्या संख्येने कोणत्याही संख्येला गुणले असता त्या संख्यांचा गुणाकार कमीत कमी वेळेमध्ये कसं काढता येणार हे आपण आज ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. मित्रांनो, त्यासाठी मी आता तुम्हाला एक उदाहरण घेऊन समजावून सांगणार आहे. एक उदाहरण घेऊया, 475 × 99. आता बघा, हा जर तुम्ही गणित सोडवतो म्हटलं तर तुम्ही काय करणार आहात, 475 × 99 करत असताना अगोदर एकक स्थानच्या अंकाने 475 गुणणार, नंतर दशक स्थानच्या अंकाने 475 गुणणार आणि मग दोघांची बेरीज करून त्याचं गुणाकार काढणार. असं जर करतो म्हटलं, जर 999 जर झाला तर त्याची आणखी एक स्टेप सोडणार, म्हणजे आपल्याला गुणाकार काढण्यासाठी वेळ लागणार. हे वेळ न लागता कमी कमीत वेळेमध्ये आपल्याला त्याचं उत्तर कसं काढता येणार आहे हे आपण आज समजून घेणार आहे. मित्रांनो, हा उदाहरण घेतलेला आहे आपण 475 × 99. बघा मी कसं काढून दाखवतो, 475 × 99 करत असताना पूर्ण 99 संख्येने आपण 5 गुणू. 99 जर 5 केलं तर त्याचा उत्तर येतो 495. कसं, लक्षात घ्या कसं आलं हे, 95 दिसत आहे तर 495. 99 × 5 जर करत असताना 10 5 काढले, किती राहिले 5, मधात 9 जसेच तसेच ठेवायचे आणि 5 येतीने कमी, म्हणजे 404 किती झालं तर 495 झालं. आता 495 पैकी आपण 49 आणि 5 एकच स्थान घेणार आहोत, 49 दशस्थानी 700 घेणार आहोत, ठीक आहे. त्याचप्रमाणे 99 × 7 करणार आहोत, 99 × 7 करत असताना किती उत्तर येईल, 99 जर 7 केला याचा उत्तर येतो 693. आता काय करणार, हे आपण 5 एकच स्थानी लिहिलेलं आहे, राहिले 49. आता 49 आणि 693 यांची आपण बेरीज करून घेऊ. किती बेरीज, 9 + 3 = 12, 7 × 1 9 × 1 = 10, 4 + 1 = 7, 742. किती आलं उत्तर, 742. 742 पैकी 2 इतर 774. त्यानंतर 99 × 4 करणार आहोत, 99 × 4 करत असताना 10 + 4 गेले राहिले 6, 9 जसे तसे आणि 4 एक अंकाने कमी, म्हणजे 396 हा यांचा बेरीज येणार आहे, सॉरी गुणाकार येणार आहे. आता काय करणार आपण, 74 + 396 यांची हातचे होत जे होते आणि आलेला गुणाकार यांची आपण बेरीज करणार आहोत. 6 + 4 किती झाले, 0, 7 + 1 म्हणजे 17, 17 × 7 = 4, 470 म्हणजे 475 जर 99 केलं तर त्याचं उत्तर 47025 एवढा येतो. आता बघा किती वेळ लागला, अतिशय कमी वेळेमध्ये आपण हा उत्तर काढलेला आहे. अशाच प्रकारे आता हे उत्तर काढण्यासाठी आपण इथे एक ट्रिक्स वापरली. आता ही ट्रिक्स तुम्हाला पाठांतर होण्यासाठी आपण अगोदर ती कशी ट्रिक्स आहे हे समजून घेणार आहोत. बघा, तुम्हाला सर्वांना 9 पाढा येतो, बघा 9 × 1 = 9, 9 × 2 = 18, 9 × 3 = 27, 9 × 4 = 36, 9 + 5 = 45, 9 × 6 = 54, 9 × 17 = 63, 9 × 8 = 72, 9 × 9 = 81 आणि 9 × 9 = 90. आता बघा, हे खाली सगळे अंक 2 अंकी येतात असल्यामुळे आपण याला वरतीला सुद्धा वरला सुद्धा 2 अंक मधी लिहिले. आता जर ह्या पाड्याचं जर तुम्ही निरीक्षण केला तर काय दिसते की एकक स्थानचा अंक हा 1 कमी कमी होत आहे, तर दशक स्थानचा अंक हा 1 वाढत आहे. आलं लक्षात, अशा प्रकारे हा 9 पाठ करायला, त्याचप्रमाणे 99 सुद्धा पाठ असत. आता येणारा 99 जो खाली गुणाकार येणार आहे तो 3 अंकीमध्ये येणार आहे, म्हणून आपण हा उत्तर संख्येवर 3 अंकीमध्ये येणार आहोत. आता 99 इथं बघा 2 केलं
याचा उत्तर येतो 198. आता बघा, हीच प्रोसिजर इथं सुरू झालेली आहे, हीच प्रक्रिया इथं सुरू झालेली आहे. म्हणजे बघा, शून्य एक वाढत आहेत, इकडे एक कमी आहे, आणि मधातला न तसा का तसा आहे. याचाच अर्थ की मधातला जो अंक आहे हा दुसरं तसा राहणार आहे, आणि शतकस्थानचा अंक एकने वाढेल, तर एकस्थानचा अंक हा एकने कमी होताना, म्हणजे 297, 396, 495, 594, 693, 792, 891 आणि 990 अशा प्रकारे हा नव्याण्णवचा पाढा आपण इथं तयार केलेला. अशाच प्रकारचा पाढा आपण 999 सुद्धा करू शकता. 999 सुद्धा आपल्याला हा पाढा तयार करता येईल. कसं 999 पाढा तयार करताना मधातले दोन अंक हे जसे तसे राहतील, आणि हजारच्या स्थानचा अंक एकने वाढेल, तर एकच स्थानचा अंक एकने कमी होईल. म्हणजे 1998 999 गुणिल 999, 1999 गुणिल 1998, 999 त्रिक 2997. आता असं पाळा तुम्ही म्हणू शकता, माझ्या मनात नंतर गुणगुण पण शकता. आपण हा लिहून घेऊ, पाळा आपल्याला लिहिता येईल. अशा प्रकारे हा झाला 999 पाढ. अशा प्रकारे ह्या पाढ्यांचा आधार घेऊन आपल्याला गुणाकार करता येईल. हे जर पाढे तुमच्या डोक्यामध्ये एकदा फिट झाले की तुम्हाला कोणत्याही संख्येला 9 ने, 999 ने किंवा 9999 ने जर गुणाकार करायचा असेल, तर त्याचं तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये उत्तर काढता येईल. आता आपण एक उदाहरण घेऊ, 436 घेऊ. 436 गुणिला 999, आता मगाशी आपण 2 अंकीचं बघितलं, 3 अंकाचं बघू. 3 अंकी गुणिला 3 अंकी, आता इथं 999 बघितलं, तर आपण इथं 999 ही संख्या घेऊन गुणाकार करून बघू. बघा, त्याच प्रकारची क्रिया करायची आहे. 436 गुणिला 999, याच्यामध्ये जर आपण नेहमीप्रमाणे जर करतो म्हटलं, पहिले एकच स्थानच्या अंकाने गुणा, दशक स्थानच्या अंकाने गुणा, नंतर शतक स्थानच्या अंकाने गुणा, मग तिघांची बेरीज करणार आणि इथं मग त्याचा उत्तर देणार. ही लंबी प्रोसिजर आहे. आता आपल्याला शॉर्टकटमध्ये कमीत कमी वेळेमध्ये, जेव्हा आपण स्कॉलरशिपचा शिष्यवृत्तीचा अभ्यास करतो, तर आपल्याला हा कमीत कमी वेळेमध्ये त्याचं उत्तर काढायचं अपेक्षित असतं. आता हे बघा, 999 गुणिला 6 जर म्हटलं तर काय होईल, 6, 10 मधून 6 गेले की राहिले 4, आणि मधात 999 2 वेळा 99, आणि जो चौथा जो एक स्थानचा अंक जो आहे याच्यापेक्षा 1 ने कमी, म्हणजे किती आला उत्तर, 5994. 999 गुणिला जर 6 केलं तर त्याचा उत्तर येते 5994 पैकी आपण 4 इथं लिहिणार आहोत, आणि हे बाकीचे काय राहणार आहेत, 7, म्हणजे 599 ही संख्या 7 झाली. 599 ही संख्या 7. आता आपण पुन्हा 999 गुणिला 3 करणार, किती येणार, 999 गुणिला 3 जर केलं तर याचं उत्तर येणार 2997. 2997 यांची बेरीज करून घ्या, किती येईल बेरीज, 97 जे 700 होते, 700 आणि गुणाकार केलेला त्यांचा दोघांचा गुणाकार करून घ्यायची, सॉरी बेरीज करून घ्यायची आहे. 9 अधिक 7 16, 7 चा 1 म्हणजे 9 1 10, 10 9 19, इथं तसंच 5 येणार आणि इथं 1 अंक वाढणार म्हणजे 3596. 3596 पैकी पुन्हा 6 इथं लिहिणार आपण, आणि 7 राहिले 359. पुन्हा 999 गुणिला 4 करणार, याचं उत्तर किती येणार, 6 99 आणि 3 येणार, म्हणजे 3996. आता सुद्धा यांची काय करणार, पुन्हा बेरीज करून घेणार आहोत आपण, जे 6 9 6 15, 7 चा 1 5 येत, आणि जे किती आलं होतं, 4355. हे 4355 आपण इतर लिहून घेणार आहोत, म्हणजे उत्तर किती आला, 436 गुणिला जर 999 जर गेलं तर 4,35,564 इतका गुणाकार आपल्याला मिळतो.
हे आपण कसं केलं, कमीत कमी वेळेमध्ये करून दाखवलं. जर आपण आता जर प्रोसिजरनं केलं असतं तर आपल्याला खूप सारा वेळ लागला असता आणि त्याचं उत्तर निघायला ही वेळ लागला असता. आणि जर शिष्यवृत्ती जरी परीक्षेमध्ये जर असं प्रश्न जर विचारला तर आपण कदाचित तो सुटू पण शकतो. परंतु ह्या ही ट्रिक्स जर वापरली तर आपल्याला नक्कीच तो आपण सॉल्व करू शकतो. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही जर वारंवार ह्या गणिती क्रियांचा जर सराव केला, ह्या पाळ्याचा पाळे जर तुम्ही समजून घेतले, तर नक्कीच तुम्हाला अशा प्रकारचे गणित कमीत कमी वेळेमध्ये करता येतील आणि त्यामध्ये तुम्ही निपुण व्हा. जर तुम्हाला ही ट्रिक्स जर आवडली असेल तर ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करा. धन्यवाद.